होल्ट की कोई यात्री सुविधा नहीं है, इसका भी मेरा अनुरोध होगा कि सभी यात्री से और रोशनी की व्यवस्था किया जाए। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मैं बजट का स्पीच मराठी में देना चाहती हूँ। ट्रांसलेशन का लेटर दिया हुआ है पहले। मी आदरणीय प्रधानमंत्री जी नरेंद्र मोदी जी आणि वित्त मंत्री अरुण जेटली जी या दोघांचे मनापासून अभिनंदन करते की त्यांनी शेतकरी, गरीब, महिला, मागासवर्गीय, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचं ह्या बजेटमध्ये खूप लक्षपूर्वक विचार केला गेलेला आहे आणि खास करून शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष दिलं गेलेलं आहे या बजेटमध्ये, कारण की आपण आपल्या देशाला कृषीप्रधान देश म्हणतो आणि सर्वात आधी लक्ष द्यायची गरज असेल तर ती शेतकऱ्यांची। आणि अध्यक्ष महोदय, ह्या बजेटच्या माध्यमातून जी शेतकऱ्यांची अपेक्षा होती की ह्या बजेटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाईल आणि त्याच्यासाठी आमच्या सरकारने पूर्णपणे प्रयत्न केले गेले आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो शेतकरी आपल्या देशातला आहे, 86% हे अल्पभूधारक शेतकरी आहे की त्यांची शेती कमी असते आणि त्यांचा मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी शेतकरी नेहमी प्रयत्न करत असतात। म्हणून त्याच्यासाठी ह्या बजेटमध्ये आमच्या सरकारने मार्केटची व्यवस्था तालुका स्तरावर केली गेलेली आहे, त्याचप्रमाणे 1.5 पटीने जास्त हमी भाव द्यायची हमी सरकारने घेतलेली आहे। पण हे करत असताना सुद्धा सरकारला एक माझी विनंती राहणार आहे की आता आपण बघतोय की देशामध्ये उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी आपण सरकार प्रयत्न तर करतोय, पण त्याचबरोबरने ग्रुप पॅटर्न हे जे आहे ते करायची सुद्धा प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये करायची गरज आहे। कारण की शेतकरी बंधू हा त्याला अपेक्षा असते की मी जे काही पीक लावेल त्याच्यातनं मला 2 पैसे जास्त मिळायला पाहिजे। म्हणून शेतकरी ह्या आशेवर असते की चला ह्या वर्षी तूर लावली तर तूरचं उत्पन्न जर जास्त आलं, पण जास्त आल्यानंतर मार्केटमध्ये त्याचे रेट कमी होतात। जर सरकारने ह्या सगळ्या योजनांच्या बरोबर एक प्रत्येक राज्याचा सर्वे केला पाहिजे आणि त्या सर्वेच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं पीक घ्यायला पाहिजे याच्यासाठी जर विचार केला तर मला असं वाटतं की नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना होईल, की जेणेकरून त्यांना जो काही भाव आहे, जे काही उत्पन्न त्यांच्या शेतातनं मिळेल त्या भावाची त्याला योग्य पद्धतीने त्याला किंमत मिळू शकते। आज आमचं सरकार तालुक्याच्या ह्याच्यावर मार्केटची व्यवस्था करायचा पूर्ण प्रयत्न करते, त्याला जे काही तिथे व्यवस्था लागणार आहे त्या सगळ्या व्यवस्था करायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि मला असं वाटतं की नक्कीच आमचं सरकार याच्यामध्ये यशस्वी होणार आहे। आज आपण बघतोय की देशामध्ये शेतकऱ्यांना एक जोडधंदा म्हणून एक मच्छीमार आणि दूध व्यवसाय याची सुद्धा तेवढीच अत्यंत गरज आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी सांगितलं की अमूल सारखी एक मोठी दुधाची फेडरेशन आहे की त्यांनी देशामध्ये चांगलं काम केलं, पण त्याचबरोबरने प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या दूधच्या ज्या फेडरेशन आहे जर यांना अजून सबसिडी देऊन आणि यांना अजून स्कीम देऊन जर आपण त्या शेतकऱ्यांसोबत त्यांचं टायअप केलं तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होऊ शकेल आणि त्याच्यासाठी भरपूर तरतूद ह्या बजेटमध्ये केली गेलेली आहे, पण ती आपण सविस्तर चांगल्या पद्धतीने जर खाली पोहोचवल्या तर याचा फायदा अजून शेतकऱ्यांना होणार आहे। ह्या बजेटमध्ये जे स्किल डेव्हलपमेंटसाठी जास्त तरतूद केली गेलेली आहे, पण ह्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून रोजगार द्यायचा प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून होतोय, पण याच्यातही माझं एक सजेशन असं राहणार आहे की जर आपण शेतकऱ्यांशी निगडीत जे काही कोर्सेस आहे जर याच्यासाठी जास्त प्रयत्न केला आणि प्रत्येक तालुका स्तरावर हे जे कोर्सेस शेतकऱ्यांसाठी जर तिथे उपलब्ध करून दिले तर शेतकऱ्यांना याचा जास्त फायदा होऊ शकतो। कारण की आज लोकांचा दृष्टिकोन शेतकऱ्याकडे बघायचा बदलला आहे। आज आपण बघायला गेलो की कधीही म्हणजे हा एक आमचा राज्याचा विषय मी इथे जस्ट मांडते की आज लग्न करायचं मुलाचं म्हटलं आणि शेतकरी नवरा म्हटलं तर सगळे नाकारतात की नवरा आम्हाला नोकरीवालाच पाहिजे, पण हा दृष्टिकोन बदलायची जबाबदारी सुद्धा आपली आहे की एक शेतकरी मुलगा सुद्धा चांगला शेतीचा व्यवसाय करू शकतो, चांगल्या पद्धतीची शेती करू शकतो। म्हणून हे जे काही कोर्सेस आहेत शेतकऱ्यांचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ह्या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तालुका स्तरावर पाहिजे की ज्या माध्यमातून की एक शेतकरी मुलाला पण चांगला मानाचं स्थान मिळू शकतो आणि तोही त्याची शेती चांगल्या नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करू शकतो आणि त्याला जे
जो दर्जा नोकरीदार मुलांना आहे तोच दर्जा त्याला ह्या व्यवसायाच्या माध्यमातून मिळू शकतो. एमआरएसच्या मरेगाच्या माध्यमातून निधीची तरतूद खूप जास्त तरतूद आपण दर बजेटमध्ये करत असतो, पण याला सुद्धा शेतकऱ्यांसोबत जोडलं पाहिजे की जे शेतकऱ्यांचे शेती रस्ते आहे, जर हे एमआरएस जे आहे जे शेतकऱ्यांना जर उपलब्ध करून दिले त्यांचे शेत रस्ते करण्यासाठी, तर याच्यामध्ये अजून शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो. त्याच्यानंतर परत इथे सुप्रियाताई बसलेल्या आहे, मी त्यांचं प्रत्येक स्पीच खूप आदराने ऐकत असते आणि काल सुद्धा त्या उज्ज्वला योजनेच्या संदर्भात सांगत होत्या की सरकारने गॅस द्यायचं, म्हणजे उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून 8 कोटी घरांपर्यंत आम्ही गॅस सबसिडी तर पोहोचवतोय, पण नंतर काय? पण मला ताईंना असं सांगावंसं वाटतं की आज आमचं सरकार स्वावलंबी बनण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, त्याच्यासाठी सगळ्या योजना आम्ही तयार करतोय की लोकांनी फुकट सगळ्या योजना न घेता स्वतः कसे सक्षम होतील, स्वतःच्या पायावर ते कसे उभे राहू शकतील, याच्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करतंय की स्वावलंबी न राहता स्वावलंबी कसं बनावं, याच्यासाठी आमचे सगळे प्रयत्न आमच्या सरकारचे आहे. आणि मला असं वाटतं एक युवा म्हणून की हे प्रयत्न खरोखर आमच्या सरकारचे चांगले आहे की नेहमी आपण फुकटची अपेक्षा न करता आपण आपल्या माध्यमातून आपण कसं स्वतःला मजबूत करू शकतो, आपला देश कसा आपण सक्षम करू शकतो, त्याच्यासाठी आमचे सरकार प्रयत्न करते. आणि आज उज्ज्वला योजना आहे, उज्ज्वला जी योजना आहे मला तरी असं वाटतं की आधीचं सरकारच्या वेळेस गॅस कनेक्शन घ्यायचं म्हटलं तर आधी वेटिंगवर नावं राहायचे, पण आज ती परिस्थिती बदललेली आहे. आज एजंट जे आहे किंवा गॅसचे जे एजन्सीवाले आहे ते प्रत्येक गावामध्ये जाऊन स्वतः सर्वे करून आज घरापर्यंत ती योजना पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि चांगला खूप यशस्वीपणे तो प्रयत्न होतोय की जिथे आजपर्यंत कधी अपेक्षाही नव्हती की ह्या घरापर्यंत कधी आयुष्यामध्ये त्यांच्या घरापर्यंत गॅस पोहोचेल, पण ह्या योजनेच्या माध्यमातून आज सर्व घरांपर्यंत गॅस पोहोचताय याचाही आम्हाला आनंद आहे. त्याच्यानंतर परत PMJSY ही योजना अतिशय महत्त्वाची योजना आहे की ग्रामीण भागातले सगळे रोड जोडण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून होत आहे. ही योजना अटल बिहारी वाजपेयी यांच्या माध्यमातून सुरू झालेली होती आणि आजही त्या योजनेचा उल्लेख प्रत्येक गावामध्ये घेतला जातो, कारण की रस्ता जर म्हटला तर आज प्रत्येकाच्या तोंडातनं निघतं की PMJSY योजनेच्या माध्यमातून हे रस्ते झाले पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा सरकारने चांगली तरतूद इथे केलेली आहे. त्याचबरोबरने देशातलं एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे सुधारलं पाहिजे, याच्यासाठी युवकांसाठी जास्त योजना सरकार घेऊन आलेल्या आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही स्कॉलरशिप दिल्या जातात सगळ्या कॅटेगरीजला, OBC असतील, ST असतील, SC असेल, त्यांच्यासाठी सुद्धा तरतूद केली गेलेली आहे की जेणेकरून सर्व वर्गातले मुलं हे चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊ शकतात, त्यांना पुढे जाऊन चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळू शकतात आणि तेही चांगलं करिअर करून आपल्या देशासाठी चांगलं काम करू शकतात. आणि उडान योजना ही खूप महत्त्वाची योजना आहे की आज प्रत्येक राज्यामध्ये ह्या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे. आणि ह्या योजनेचं महत्त्व की फक्त एक एअर फॅसिलिटी न बघता एक नवीन डेव्हलपमेंट प्रत्येक जिल्ह्यामध्ये ह्या योजनेच्या माध्यमातून होऊ शकतो, कारण की कोणतीही इंडस्ट्रीज आज जर जिल्ह्यामध्ये आणायची असेल तर आधी जे इंडस्ट्रीजवाले ते विचारतात की तुमच्याकडे ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय आहे, पण आज आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी ही उडान योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नवीन डेव्हलपमेंट इंडस्ट्रीज झोन करायचा प्रयत्न ह्या उडानच्या माध्यमातून सुद्धा होणार आहे की जेणेकरून चांगले मोठे जे उद्योजक आहे ते जिल्ह्यापर्यंत पोहोचू शकतील आणि याच्यातनं अजून नवीन रोजगार उपलब्धी याच्यामध्ये जास्त होऊ शकते. अशा ह्या सगळ्या योजनेंचा फायदा मला असं वाटतं की सगळ्या देशवासियांना होईल आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही सगळे प्रयत्न करू. तर माझ्याकडनं मी ह्या बजेटला समर्थन करते, एवढं बोलून थांबते. धन्यवाद. श्री ET मोहम्मद बशीर. Yes, for giving me this opportunity. Sir, this budget is being presented in a turning point.